आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. महावितरण कंपनीला अजून किती बळी हवेत? आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय परिषद सदस्य विलास रजपूत यांनी केला सवाल. महावितरण कंपनीला अजून किती बळी हवेत असा संतप्त सवाल आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय परिषद सदस्य विलास रजपूत यांनी संभाजीपूर येथे केला. संभाजीपूर येथील मानगावे पेट्रोल पंपाच्या मागे असणाऱ्या शेतामध्ये तुटलेल्या विद्युत तारेचा शॉक बसून अण्णासाहेब सुतार यांचा मृत्यू झाला. सुतार यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांच्यासह 5 जणांच्या विरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. अविनाश सुतार यांनी आपल्या शेतातील तारेची दुरुस्ती करा अशी मागणी वारंवार विद्युत वितरण कंपनीकडे केली होती, मात्र याकडे वीज वितरण कंपनीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं होतं. अखेर महावितरणच्या या हलगर्जीपणामुळे गुरुवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 सुमारास अण्णासाहेब सुतार यांचा विजेच्या तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाला. तक्रार करूनही तारेची दुरुस्ती केली नाही यामुळे सुतार यांचा मृत्यू झाला. महावितरण कंपनीला अजून किती बळी हवेत असा संतप्त सवाल आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय परिषद सदस्य विलास रजपूत यांनी केलाय. महानकारी न्यूज साठी संभाजीपूरहून संदीप इंगळे. मानगाव पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस या ठिकाणी शेतकरी वर्गाच्या म्हणजे शेतीमधून काही पोल गेलेले आहेत. फार वर्षापूर्वी ह्या पोलची उभारणी झालेली आहे. तर ह्या इलेक्ट्रिसिटी ह्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण बघतो तर कंडक्टर बऱ्याच ठिकाणी जॉईंट केलेले आहेत, जोड देण्यात आलेले आहेत. अशा ठिकाणी या पावसाळ्याच्या दिवसामध्ये गुरुवारी एक ॲक्सिडेंट या ठिकाणी झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. असं असताना देखील आज तगायत या ठिकाणी ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आहे त्या ठिकाणचे तारा वगैरे तुटलेले आहेत, ते कुठल्याही प्रकारे MSEB जोडलेले नाहीत. आणि त्याच्यानंतर आज तगायत ते गुरुवारपासून आजपर्यंत ते जसंच्या तसं आहे. या ठिकाणी आता जयसिंगपूरचे असिस्टंट इंजिनियर यांना फोन केला असता त्यांचा मोबाईल स्विच ऑफ येतो. बाकीचे MSEBचे कंप्लेंट नंबरवरती कॉल केला तर त्यांचाही नंबर एंगेज येतो, म्हणजे कुणाला संपर्क होऊ शकत नाही. आणि या ठिकाणी जर बघायला गेलं तर आपल्याला दिसून येतं की तार पाठीमागचं ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आहे त्याच्या मागच्या बाजूस तारा एकमेकात अडकलेले आहेत. आत्ताचा मी तो व्हिडिओ शूट केला त्या व्हिडिओ शूटमध्ये त्या स्पष्टपणे दिसून येतं की तारा एकमेकात अडकल्यात आणि ह्या तारा एकमेकात अडकूनच पाठीमागच्या बाजूला शॉर्ट होऊन त्या तारा तुटून खाली रानात पडल्या त्या. आणि ह्या MSEBच्या गलथानपणाच्या कारभारामुळं एका व्यक्तीला जीव गमवावा लागलाय. असं असताना देखील या प्रशासन इलेक्ट्रिसिटी प्रशासनामध्ये कुठल्याही प्रकारची बातमीता दिसून येत नाही की बाबा आपल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव गेला. आता इथून पुढे तर आपण याच्यामध्ये सुधारणा करावी आणि हे सुधारणा करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या ठिकाणी तात्काळ तातडीनं जे कोणी वरिष्ठ अधिकारी असतील त्यांनी लक्ष घालून यामध्ये ताबडतोब या ठिकाणी जे काही पोल तिरके झालेले आहेत, जे धोकादायक झालेले आहेत, या ठिकाणी नवीन कंडक्टर टाकणे गरजेचं आहे. या तारासुद्धा पूर्वीच्या फार पूर्वीच्या आहेत, ह्या नवीन घालणं गरजेचं आहे. असं असताना या ठिकाणी प्रत्येकानं या ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीच्या प्रत्येक माणसानं जबाबदारीनं लक्ष देऊन हे नवीन बदलण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करून हे बदलून घेतलं पाहिजे. याशिवाय अन्यथा इथून पुढेही असेच अपघात घडून अन्य माणसांना जीव गमवावा लागणार यात काही तिळमात्र शंका नाही.